श्री हरिविजय ग्रंथातील अध्याय 3। श्रोतो, या अध्यायात आपण पाहणार आहोत भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि बलरामांच्या जन्माची सविस्तर कथा। कंस अतिशय अहंकाराने वागू लागला। तो गायी ऋषी ब्राह्मण यांना सतत त्रास देऊ लागला। कंसाने देवकीच्या 6 बालकांचा निष्ठुरपणे वध केला। दुसऱ्या अनेक पापराशी त्याने निर्माण केल्या। हे पाहून भगवान विष्णू शेषांना म्हणाले की आपल्या 8 अवताराची वेळ आता आलेली आहे, तेव्हा आपण सज्जनांचे रक्षण करू। हे ऐकून शेष म्हणाला की मी आता अवतार घेणार नाही, मागील अवतारात मी लक्ष्मण झालो, मला फार कष्ट पडले, आता आपणच अवतार घेऊन लीला विलास करावा। शेषाचे हे उत्तर ऐकून विष्णू मनात हसले आणि म्हणाले, तू माझा प्राण सखा आहेस, तुझ्याशिवाय मी अवतार घेणार नाही, तुझ्याशिवाय मला करमणार नाही, माझ्याबरोबर तूही अवतार घेतला पाहिजे। मागील अवतारी तू माझा धाकटा भाऊ होऊन खूप कष्ट सुचलेस, आता या अवतारात तू माझा मोठा भाऊ हो, तुझी आज्ञा मी नक्की पाळील। आता तू पुढे जाऊन देवकीच्या गर्भात राहा। कंसाने आजपर्यंत देवकीच्या उदरात राहिलेल्या गर्भाचा बालकांचा वध केला आहे, तुझ्या पाठोपाठ योगमाया तिकडे येईलच। ती देवकीच्या गर्भातून तुला गोकुळात रोहिणीच्या गर्भात ठेवील, नंतर माया यशोदेच्या उदरी जाऊन ती राहील आणि मी देवकीच्या उदरी जन्म घेईल। सर्वजण मिळून दैत्यांचा वध करू। ठरल्याप्रमाणे शेषाने देवकींच्या पोटी अवतार धारण केला। देवकीच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज दिसू लागले। मी पृथ्वी उचलीन, मला नांगर द्या, असे ती बोलू लागली। वसुदेव चिंताक्रांत झाला, एवढा गर्भ तरी वाढू दे, असे तो म्हणू लागला। योगमायेने गर्भाशयात प्रवेश करून तो गर्भ तेथून काढला व गोकुळात रोहिणीच्या उदरी नेऊन ठेवला। वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी कंसाच्या भयाने नंद यशोदेच्या आश्रयाने गोकुळात राहत होती। तो गर्भ गोकुळात तिच्या पोटी वाढू लागला। रोहिणी त्यावेळी झोपेत होती। जागे झाल्यावर तिला एकदम आश्चर्य वाटले। आपण 7 गरोदर आहोत हे पाहून तिला भय वाटू लागले। नंद यशोदेला ही हकीकत कळली व ते सर्वजण चिंता करू लागले। तेवढ्यात तेथे आकाशवाणी झाली, रोहिणी तू भिवू नकोस, हा गर्भ वसुदेवाचाच आहे, हा गर्भ सामान्य नाही, हा शेषाचा उतार आहे, पृथ्वीचा भार उतरणार आहे। ही आकाशवाणी ऐकताच रोहिणीची भीती उरली नाही। 9 झाल्यानंतर तिला पुत्र झाला, बलिभद्र असे त्याचे नाव ठेवण्यात आले। तिकडे देवकीचे पोट ओसरले, तिला भय वाटू लागले। वसुदेव म्हणाला, कंसाच्या भीतीने गर्भ जिरून गेला, ईश्वराची लीला अगाध आहे। हे वर्तमान कंसाला कळले व ते सेवकांना म्हणाला की 8 गर्भाला सांभाळा, त्याने जन्म घेतला की मी त्याला मारून टाकणार आहे। कंस बंदी शाळेत आला, आपणास दुःख झाले असे दर्शवून त्याने खरा प्रकार जाणून घेतला। विष्णूने लक्ष्मीला सांगितले की तू आता योग्य काळी विदर्भ राजाची कन्या म्हणून जन्म घे, मी वसुदेवाचा पुत्र म्हणून अवतार घेणार आहे, मी तुझे पाणी ग्रहण करीन। नंतर तो स्वतः मथुरेत बंदीशाळेत असलेल्या देवकींच्या उदरी प्रविष्ट झाला। देवकीला यावेळी आनंदाचे डोहाळे लागले होते, ती अत्यंत तेजस्वी दिसू लागली। तिच्या मनातील भीती संपूर्णपणे नाहीशी झाली। मी कंसाला मारणार, मुष्टिकाला मारून टाकणार, असे ती म्हणू लागली। पुढे काय होणार या घटनांचे समग्र वर्णन विष्णूच तिच्या मुखावाटे करत होते। मी विश्वाहून वेगळा आहे, विश्वाचा चालक मीच आहे, साऱ्या विश्वावर माझीच सत्ता आहे, असे देवकी म्हणू लागली। तिला कंसाची भीती घालण्याचा प्रयत्न वसुदेवांनी केला, पण ती जराही घाबरली नाही। ज्यावेळी देवकीने मौन धारण केले, त्यावेळी सूक्ष्मरूपाने अनेक रूपांनी तेथे देवता प्रकट झाले आणि विष्णूंची स्तुती करू लागल्या। इकडे कंसाला देवकीच्या 8 बालकास मारण्याचा ध्यास लागला होता। तो बंदीशाळेत आला व देवकी समोर उभा राहिला। त्याला देवकी दिसेनाशी झाली, सर्वत्र कृष्णच दिसू लागला। देवकी श्रीकृष्णांच्या स्वरूपाशी एकरूप झाली होती। विष्णूंचे तेज पाहून कंस घाबरला, त्याच्या हातातून शस्त्र गळून पडली। तो बंदीशाळेतून बाहेर पडला व प्रत्येकावर रागावू लागला। श्रीकृष्णांच्या अवतार कलेची वेळ जवळ आली होती। प्रसन्न श्रावण महिना होता, पावसाची रिमझिम सुरू होती, वातावरणात विलक्षण आनंद दाटला होता। कृष्ण पक्ष बुधवार, ती अष्टमीची रात्र होती, बाहेर सर्वत्र अंधकार दाटलेला होता। त्यावेळी देवकीला श्री विष्णूंने चतुर्भुज रूपात दर्शन दिले। 8 मनमोहक मूर्ती, सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता। सर्व ऐश्वर्याने युक्त रूप पाहून देवकी आनंदी झाली व त्यांना वंदन करून म्हणाली की हे प्रभू, तू विश्वंभर आहात, परंतु तुम्ही बाळ म्हणून या, तुम्हाला देवकीचा पुत्र लोकांनी म्हणावे, मी तुमची आई म्हणून जगात कीर्ती व्हावी। विष्णू म्हणाले, मी बालरूप घेऊन येत आहे, पण मला लगेच गोकुळात यशोदेजवळ पाठवावे, तेथे माझा प्राणसखा बलिभद्र आहे, मग तुमच्या दर्शनाला दोघेजण आम्ही येऊ। यशोदेला मुलगी झाली आहे, ती इकडे आणावी, एवढे बोलून प्रभूने बालरूप धारण केले।
त्या बालकाचे तेज बंदीशाळेत सर्वत्र पसरले. मध्यरात्र झाली होती. तिने वासुदेवांना उठवले. बाहेर कळले तर कौस येईल, ह्या बालकाला कुठेतरी लपवा असे ती म्हणाली. वसुदेवांनी पाहिले, बालक अत्यंत तेजस्वी दिसत होते. या तेजोनिधीला आपण कसे लपविणार असे वसुदेव म्हणू लागले. अचानक देवकीला आठवण झाली आणि ती म्हणाली, साक्षात विष्णू आहेत, तुम्ही याला घेऊन गोकुळात जा. वसुदेवांनी विचार केला, याला आपण गोकुळात नंदांकडे ठेवले तर सुरक्षित राहील, पण आपण याला घेऊन जाणार कसे? आपण तर आता बंदीशाळेत कैद आहोत. बाहेरून कड्या कुलपे लावलेले आहेत, पहारेकरी राखण करीत आहेत, माझ्या पायात बेड्या आहेत, बाहेर पाऊस सुरू आहे, यमुना नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे, आता मी ह्याला कसे घेऊन जाणार? वसुदेवांनी त्या बालकाला उचलले, देवकीच्या मांडीवरून उचलून आपल्या छातीशी धरले. एका परडीत आपल्या शेल्याखाली बालकाला अलगट ठेवले. देवकीकडे पाहून परडी डोक्यावर घेऊन वसुदेव दाराजवळ आले. तो काय आश्चर्य, दाराच्या कड्या कुलपे गळून पडल्या, दार आपोआप उघडले, पहारेकरी गाढ झोपी गेलेले होते. वसुदेव बंदीशाळेतून बाळाला घेऊन बाहेर पडले. पावसाची रिमझिम सुरू होती. शेषाने आपला फणा कृष्णांच्या मस्तकावर धारण केलेला होता. पावसापासून रक्षण करण्यासाठी तो धारण केला होता. वसुदेव यमुनेच्या काठावर येऊन पोचले. नदी खवळलेली होती, पाण्याला विलक्षण वेग होता. थांबणार किती वेळ? लवकरात लवकर गोकुळ गाठायचे होते. बाळाची परडी डोक्यावर घेऊन वसुदेव पाण्यात शिरले. पाणी वरवर चढू लागले. यमुना नदीस वाटले, आपण श्रीकृष्णांचे त्यांच्या पायांचे दर्शन घ्यावे, त्यांच्या पदपर्शास आपण पुनीत व्हावे, म्हणून ती वरवर येऊ लागली. शेवटी वसुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आले. वसुदेवांनी विष्णूचा धावा केला. आकाशात जोराने विजा चमकू लागल्या. अचानक आकाशवाणी झाली, वसुदेवा कृष्णाचा पाय यमुनेला लागू दे, म्हणजे यमुना तुला जागा करून देईल. त्याप्रमाणे वसुदेवांनी कृष्णाचा पाय यमुनेला लावला आणि क्षणार्धात यमुना नदी दुभंगून वसुदेवांपुढे वाट तयार करू लागली. वसुदेव पहिले तीरावर सुखरूप पोहोचले. ते नंदांच्या घरी गेले. यशोदा त्याच रात्री प्रसूत झाली होती. योग मायाच तिच्या उदरी जन्माला आली होती. यशोदेला ग्लानी झाली होती. सारे दरवाजे उघडेच होते. वसुदेवाने आपली परडी खाली ठेवली. परडीतील बालकाला काढून यशोदेजवळ ठेवले आणि कन्या अलगत परडीत ठेवली. वसुदेव त्वरेने बाहेर पडले. कन्या घेऊन ते यमुनेजवळ आले. यमुनेने पुन्हा वाट करून दिली. वसुदेव बंदी शाळेत आले. पहारेकरी अद्याप बेशुद्धच होते. दारे उघडलेलीच होती. देवकी ही यशोदेची कन्या घे असे म्हणून वसुदेवांनी तिच्या मांडीवर कन्या ठेवली. योग मायेला पाहून देवकी हर्षित झाली. तिला धीर आला होता. एवढ्यात दारे पुन्हा बंद झाली. कड्या कुलपे पूर्वीसारखी लागली. कन्यारूपी योगमाया मोठमोठ्याने रडू लागली. पहारेकरी जागे झाले. धावत धावत कंसाकडे गेले. देवकी प्रसूत झाल्याचे वृत्त कंसात सांगितले. कंस पिछाशाप्रमाणे धावत ओरडत बंदीशाळेत आला. त्याने देवकीच्या मांडीवरील अर्भक खसकन ओढून घेतले. देवकी मोठ्याने रडू लागली. ती कन्या आहे असे देवकीने सांगितले, परंतु कंस काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने त्या मुलीला बंदीशाळेत बाहेर आणले. वसुदेव मागोमाग धावला, पण सेवकाने त्याला अडवले. कंसाने त्या कन्येचे पाय धरून तिला गरगर फिरवले आणि शिळेवर आपटणार तोच ती हातातून निसटून आकाशात विजेसारखी कडकडत गेली. काय झाले कंसास कळेना, तो घाबरून गेला. इतक्यात आकाशवाणी झाली, अरे शतमूर्खा कंसा, तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे. तू जसा मला मारू शकत नाहीस, तसा तुझ्या कोणत्याही उपायाने तू त्याचा पराभव करू शकणार नाहीस. तुझ्या सर्वस्वाचा तो नाश करील. मी प्रभूची अचिंत्य शक्ती आहे, मी तुझ्या हाती कशी सापडणार? आकाशातील तेज लुप्त झाले, माया गुप्त झाली. कंस भयभीत झाला. सारा सेवक वर्ग आश्चर्यचकित होऊन बघत होता. कंस खिन्न मनाने आपल्या मंदिरात गेला. चारी बाजूस त्याला पराभवाचा अंधकार दिसू लागला. दिव्य आकाशवाणी प्रत्यक्ष कंसाने ऐकली होती. ते ऐकून तो अत्यंत भयभीत झाला होता. त्याने ओळखले की आपण किती वाईट वागलो तरी आपल्या पलीकडे एक दिव्य शक्ती आहे, ती आपला बदला घेणार म्हणून भिवू लागला. कंस पापी दुराचारी होता. तो सतत पाप करीत होता, पण पाप करताना मन आतून सांगत होते की तुला पापाचे प्रायश्चित्त मिळाल्याखेरीज राहणार नाही. एके दिवशी कंस आपल्या महालात बसून आपल्या पापाचा विचार करू लागला. त्याचे एक मन सांगत होते की तू पापी विचार सोडून दे, जेवढे पाप करशील तेवढे तुला प्रायश्चित्त भोगावे लागेल, जसे वागतो तसे भोगावे लागेल. हा आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे. तेव्हा पापी विचार सोडून दे आणि सुखाने वाटचाल कर. अंतर्मनाने कंसाला खूप समजाविले सांगितले. परंतु कंस पापाने इतका आंधळा झाला होता की बाहेरील कोणाचे किंवा अंतर्मनाचेही ऐकण्यास तो तयार नव्हता. आतला आवाज तो मानत नव्हता, तर बाहेरील लोकांची शिकवण तरी तो कसा ऐकणार?
आजपर्यंत हातून बरेच पाप घडल्यामुळे पाप हा त्याचा सहज स्वभाव बनला होता. पापी विचारामुळे त्याची अशांती वाढतच चालली होती. तर श्रोते, अशा प्रकारे श्री हरिविजय ग्रंथातील अध्याय 3 आपण कृष्ण आणि बलराम यांचा जन्माची कथा जाणून घेतली आहे. पुढील अध्यायात आपण गोकुळात आता कसा आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे, तसेच पुतणेचा वध कशाप्रकारे होणार आहे याविषयीची अतिशय भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करणाऱ्या अध्यायात आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत ही कथा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे हीच माझी आपल्याला विनंती आहे. प्रत्येकाने जर कमीत कमी 5 जणांना जरी व्हॉट्सअपला हा व्हिडिओ पाठवला तरीही भरपूर प्रमाणात या व्हिडिओचे प्रचार प्रसार होण्यास मदत होईल अशी मला खात्री आहे. त्यामुळे आपण कंटाळा न करता भगवान श्रीकृष्णांसाठी तरी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. गोपाल कृष्ण भगवान की जय.